લોકોના રોજગાર નહોતા, પહેલા પાણી નહોતા. સોલાપુરચા ધરણાત ઉજની, ધરણાતચ્या ઉજનીમધून સોલાપુરला पाणी सोडत हे काय म्हणले? मी काय धरणात? अरे सत्ताधारी मायबाप सरकार, तुम्ही आला आम्ही पाणी मिळालं आलो तर तुम्ही काय काय म्हणता आम्हाला? काय काय म्हणले? हा तो म्हणला, मी नाही म्हणलो. माझा शरद पवारला विनंती आहे, तुमचा पुतण्या फार कर्तव्यगार आहे, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं चुनाव चिन्ह घड्याळ फेकून द्या, हे चुनाव चिन्ह करा नवं, ते तुम्हाला शोभून दिसेल. आणि या पश्चिम महाराष्ट्रात किती अन्याय, तुम्ही सगळे सभेला आले, टोल भरावा लागला का नाही? तुम्हाला टोल भरावा लागतो की नाही? कोल्हापूर शहरात कुठून यायचं असेल तर टोल भरावा. अरे छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत ज्याने पहिलं आरक्षण हिंदुस्थान मध्ये दिलं, ज्याने गोरगरीबाचा दलितांचा आणि ओबीसीचा उद्धार केला, त्या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये यायला तुम्ही आमच्यावर टॅक्स लावता आणि आयआरबी कंपनीच्या खजान्यात पैसे टाकता. मी तुम्हाला वचन देतो, भाजप शिवसेनेचं राज्य झाल्यास हा टोल काढून टाकण्याचा पहिला निर्णय आमच्या मंत्रिमंडळात केला आहे. हे टोल लावणार ही टोल झाड आहे, ही टोल झाड आहे. काय झालं या राज्यात? वाळू माफिया, तेल माफिया, भू माफिया, मटका माफिया, कोणते माफिया नाही. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार नसून हे अलीबाबा आणि 40 चोरांचं सरकार आहे. तर मुख्यमंत्र्याचं नावही बाबा आहे, अलीबाबा, आणि मंत्रिमंडळ 40 जणांचं आहे म्हणून अलीबाबा आणि 40 चोर. त्यांना घरी पाठवायचंय. रामदासजी आपलं सरकार आल्यास केंद्रात मी लोकसभेला निवडून येणार आहे. तुम्हाला मोदीजींना सांगावं लागेल, मला कोणतंही खातं नको, जेल खातं पाहिजे, जेल. दुसरं डिपार्टमेंट आपल्याला नको. आणि ह्या जेल खात्यात टू जी स्पेक्ट्रम मध्ये कोळशाच्या खाणीत पैसे खाणारे, कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पैसे खाणारे, त्या जेलमध्ये ती तिहार जेल आहे, त्या जेलमध्ये मी नवा जेल बांधील, ओनली फॉर काँग्रेस अँड राष्ट्रवादी, ओनली. आणि त्या तिहार जेलमध्ये ह्या सगळ्यांना डांबल्याशिवाय राहणार नाही. केवढी मस्ती या सरकार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या महाराष्ट्राची वाट लावली, त्यांच्या निवडणुकीत पाठ लावल्याशिवाय राहायचं नाही. आज विजेचं बिल किती, 40% घरचं बिल वाढलंय, शेतकऱ्यांचं बिल वाढलेलं आहे, कसं जगायचं? हा कोल्हापूर जिल्हा, सोलापूर, सांगली, सातारा इथं ऊस आहे, ऊसाचे कारखाने बंद आहेत. राजीव शेट्टे जे आंदोलन करत आहेत ते शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी, याचं माझं मत. आणि मग त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, प्रश्न सोडवला पाहिजे. पण ह्या सरकारला प्रश्न सोडवायचे नाहीत, कुजवायचे. का साखरेचे भाव कोसळले? शरद पवारांनी रेणुकाची साखर इम्पोर्ट केली रेणुकासाठी, म्हणून देशाच्या साखरेचे भाव कोसळले. आणि मग शेतकऱ्याशी विश्वास करणारा दानता राजा, म्हणे दानता, हा दानता राजा नाही, त्याने शेतकऱ्याची विश्वासघात केला म्हणून साखरेच्या धंद्याची ही अवस्था झालेली आहे. आणि ह्या सगळ्या भागामध्ये सगळ्यात सुबत्ता आणणारा जर उद्योग असेल तर साखर उद्योग. आज तो देशोधडीला लागलाय, कारखाने विकण्याची कारखानदारावर वेळ आलेली आहे, आणि शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. त्याला कोण जबाबदार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जबाबदार. आणि म्हणून आज मला ह्या मेळाव्याचं नाव फार आवडलं, परिवर्तन मेळावा. आपल्याला दोन परिवर्तन करायचे, एक दिल्लीत हे प्रधानमंत्री हसतही नाही, बोलतही नाही आणि डुलतही नाही. काल एक SMS वर जोक आलेला आहे, तुम्हाला माहित आहे सचिन रिटायर झाला वानखेडे स्टेडियमवर, त्याने शतक काढावा अशी सगळ्या हिंदुस्थानची अपेक्षा होती, पण शतक निघालं नाही. आणि मग त्यांनी सांगितलं आता रिटायर झाला, आता कोणताच विक्रम तो करणार नाही असं वाटलं होतं. पण दुसऱ्या दिवशी त्या SMS मध्ये म्हटलंय की भारत रत्न झाल्याबद्दल पंतप्रधानांनी सचिनला बोलून त्याचं अभिनंदन केलं,
तेव्हा त्या एसएमएस मध्ये म्हटलंय सचिनने रिटायर झाल्या सुद्धा एक विक्रम केला, प्रधानमंत्र्याला बोलायला लावला. असे आपल्या देशाचे प्रधानमंत्री. आणि या महाराष्ट्रात परिवर्तन करायचंय आणि हे परिवर्तन आपल्याला शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन करायचंय. आणि म्हणून हा त्रिशूळ आहे, हे एटीएम आहे, त्यामुळं आपल्याला भाजप शिवसेना आणि आपली आरपीआयची युती झालेली आहे. ही महायुती निश्चितपणाने या महाराष्ट्रात परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांनी 15 वर्ष तुमच्या मतावर सत्ता केली पण सत्तेत वाटा दिला नाही, शिवसेना आणि भाजप तुम्हाला सत्तेत वाटा देईल असं वचन करून तुम्ही या महाराष्ट्रात परिवर्तन घडवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आदरणीय